नमस्कार मित्रांनो, मी गजानन चौधरी झेड पी पी एस टेक चॅनल मध्ये आपले सर स्वागत। आज आपण आपल्या व्हिडिओ मध्ये काइन मास्टर ॲपवर व्हिडिओ कसा तयार करावे याविषयी माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, यापूर्वी आपण माझे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर टेक्नॉलॉजी संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग पाहूया काइन मास्टर ॲपवर व्हिडिओ कसा तयार करायचा ते। मित्रांनो, प्रथमतः आपण प्ले स्टोरमधून काइन मास्टर ॲप या ठिकाणी डाउनलोड करून घेऊया। मी ऑलरेडी डाउनलोड केलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी ओपन असे म्हणतो। या ठिकाणी बघा, अशा पद्धतीनं आपल्यापुढं काइन मास्टर ॲप ओपन होईल। यामध्ये या ठिकाणी बघा प्लसचं या ठिकाणी सिम्बॉल दिसत आहे तुम्हाला डाव्या बाजूला, त्याला क्लिक करा। त्याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी प्रथमतः प्रोजेक्ट रेशो या ठिकाणी 16:9, 9:16 किंवा 1:1 या ठिकाणी मी 16:9 हा प्रोजेक्ट रेशो सिलेक्ट करून घेतो। त्यानंतर बघा या ठिकाणी मीडियामधून आपल्याला आता या ठिकाणी आपल्या गॅलरीमधील फोटो किंवा व्हिडिओ जे आपल्याला ज्याच्यावर व्हिडिओ तयार करायचा आहे ते प्रथमतः सिलेक्ट करून घेऊया। मी या ठिकाणी काही फोटो सिलेक्ट करून घेतो ज्यावरती मला व्हिडिओ बनवायचा आहे। बघा या ठिकाणी मी काही फोटो या ठिकाणी बघा फोटोला टच केल्यानंतर खालच्या बाजूला अशा पद्धतीनं फोटो सिलेक्ट होत आहेत। अशा पद्धतीनं एक एक करून आपण फोटो सिलेक्ट करून घेऊया। बघा ठीक आहे, अशा पद्धतीनं आता काही फोटो सिलेक्ट केले। आता मला यातील काही फोटो नको असतील तर या ठिकाणी बघा जो फोटो नको आहे त्या फोटोला खालच्या बाजूला सिलेक्ट करून घ्या आणि इकडं बघा डाव्या बाजूला डिलीटचा बॉक्स आहे त्याला क्लिक करा। अशा पद्धतीनं तो फोटो डिलीट होईल। बघा त्यानंतर आपण मीडियामधून आता फोटो सिलेक्ट करून घेतले, त्यानंतर बघा आता फोटो या ठिकाणी अशा पद्धतीनं फोटो आपल्याला व्हिडिओ चालवल्यानंतर या ठिकाणी बघा अशा पद्धतीनं व्हिडिओला प्ले केला तर असा फोटो आपल्याला दिसत आहे। तर फोटोची पोझिशन बघा, आता या ठिकाणी कात्रीसारखं चिन्ह दिसत आहे, त्याच्या बाजूला बॉक्स आहे त्याला टच करा। त्याला टच केल्यानंतर बघा या ठिकाणी स्टार्ट पोझिशन आणि एंड पोझिशन दिसत आहे। तर स्टार्ट पोझिशनमध्ये या ठिकाणी बघा फोटो मला असा दिसत आहे, त्याला थोडंसं फोटोवरती स्क्रीनवरती फोटोला थोडंसं झूम करून घ्या बघा अशा पद्धतीनं, आणि परत एंड पोझिशनला टच करा। टच केल्यानंतर परत त्याला सुद्धा अशा पद्धतीनं झूम करून घ्या बघा। त्यानंतर प्रत्येक फोटो अशा पद्धतीनं आपण परत कात्रीच्या बाजूला बॉक्स आहे त्याला टच करून अशा पद्धतीनं स्टार्ट पोझिशन आणि त्याच्या एंड पोझिशन आपण अशा पद्धतीनं झूम करून घेऊयात। प्रत्येक फोटोला या ठिकाणी असं केल्यानंतर आता बघा आपण मीडियामध्ये या ठिकाणी बघा आपल्या पुढं ऑप्शन दिसत आहेत मित्रांनो, मीडिया, ऑडिओ, व्हॉइस आणि लेयर अशा पद्धतीनं चार ऑप्शन दिसत आहेत। तर लेयरमध्ये बघा या ठिकाणी मीडिया, आता मीडियामध्ये बघा आपल्याला जर आपल्याला व्हिडिओवरती काही समजा मग आपलं यूट्यूब चॅनल असेल, आपल्याला आपल्या चॅनलचा या ठिकाणी लोगो लावायचा असेल अशा पद्धतीनं बघा, तर अशा पद्धतीनं त्या लोगोला लहान करून या ठिकाणी बघा अशा पद्धतीनं त्याला लहान करून आपण एका कोपऱ्यामध्ये लावू शकतो किंवा आपल्याला हवं आहे तिथं आपण ते ठेवू शकतो। आणि बघा आता हा लोगो खालच्या बाजूला बघा त्याला जिथपर्यंत आपल्याला हवा आहे तिथपर्यंत आपण तो घेऊ शकतो। अशा पद्धतीनं त्याला ओढून शेवटपर्यंत लावूया आपण। त्यानंतर परत वरच्या बाजूला राईट क्लिक आहे, त्याला क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी आता डाव्या बाजूला खालच्या बाजूला या ठिकाणी शेवटी आणि सुरुवातीला जाऊ शकतो, या प्रोजेक्टच्या शेवटी आणि सुरुवातीला जाऊ शकतो। त्यानंतर बघा आता लेयरमध्येच या ठिकाणी बघा इफेक्ट, आता बघा इफेक्टमध्ये बघा बेसिक इफेक्ट त्याला टच करा। त्याला टच केल्यानंतर बघा काही भाग आपल्याला ब्लर करायचा असेल, झाकून ठेवायचा असेल तर या दोन्हीपैकी एक म्हणजे मी या ठिकाणी याला सिलेक्ट करून घेतो मोझॅकला, आणि बघा या ठिकाणी अशा पद्धतीनं आपल्याला हा भाग इथं झाकून ठेवता येईल। हा समजा मला चॅनलचा लोगो नको आहे
किंवा हवं तर मी ह्याला डिलीटसुद्धा करू शकतो, पण हा भाग मला या ठिकाणी बघा ह्या फोटोच्या मागं हा भाग नको आहे मला दिसायला, तर थोडंसं मी ह्याला ब्लर करतो, ठीक आहे। आणि बघा जिथपर्यंत नको आहे तिथपर्यंत आपण त्याला अशा पद्धतीने घेऊ शकतो, आणि परत वरी राईट क्लिक, त्यानंतर बघा लेअरमध्येच, त्यानंतर मीडिया इफेक्ट झाल्यानंतर ओव्हर ले हे ऑप्शन पाहूया। ओव्हरलेमध्ये बघा या ठिकाणी क्लासिकल स्टिकर्स घेऊ शकतो आपण वेगवेगळे, या ठिकाणी बघा या ठिकाणी अशा पद्धतीने हे स्टिकर आपण सिलेक्ट करून घेऊ शकतो। वेगवेगळे स्टिकर घेतल्यानंतर राईट क्लिक करा वरच्या बाजूला आणि ते स्टिकर आपल्याला जिथं हवं आहे तिथं आपण ठेवूया, आणि परत वरी राईट क्लिक। आता स्टिकर आपल्याला कुठपर्यंत पाहिजे तर तिथपर्यंत आपण त्याला आपण अशा पद्धतीनं घेऊ शकतो। त्यानंतर परत बघा, आता परत लेअरमध्येच टेक्स्ट, या ठिकाणी बघा चौथा ऑप्शन आहे टेक्स्ट। टेक्स्टमध्ये आता बघा आपल्याला जे ज्या या ठिकाणी जे व्हिडिओमध्ये टाईप करून घ्यायचं असेल अशा पद्धतीनं आपण मराठी किंवा इंग्रजीमध्ये घेऊ शकतो। या ठिकाणी मी ऑलरेडी हे टाईप करून ठेवलेलं आहे, बघा आपण हवं तर मराठी किंवा इंग्रजी कोणत्या भाषेमध्ये घेऊ शकता। या ठिकाणी बघा, यानंतर या ठिकाणी फॉन्ट, या ठिकाणी बघा ए आणि एला क्लिक करा। या ठिकाणी बघा तुम्हाला फॉन्ट बोल्ड पाहिजे, इटॅलिक बोल्ड पाहिजे, या ठिकाणी फॉन्टचे प्रकार आहेत। या ठिकाणी मी इटॅलिक बोल्ड घेतो आणि परत वरच्या बाजूला राईट क्लिक करून घ्या आणि बघा अशा पद्धतीने हे फॉन्ट असा इटॅलिक होईल। आणि बघा या ठिकाणी याला आता एक कात्रीचं चिन्ह दिसत आहे, त्याच्या बाजूला कलर्स आहेत, त्यामध्ये आपण कलर्स निवडून घेऊया, हवे तेवढे कलर्स या ठिकाणी खाली आहेत। मी पिवळा घेतलेला आहे आणि परत वरी या ठिकाणी राईट क्लिक करतो। अशा पद्धतीने बघा या ठिकाणी या नावाला कलर आलेला आहे। त्यानंतर बघा इथं खालच्या बाजूला आता आउटलाईन, या ठिकाणी आउटलाईन नावाला बघा अशा पद्धतीने आउटलाईन येतील, परत राईट क्लिक करून घ्या। परत आपल्याला आणखीन शॅडो पाहिजे असेल या ठिकाणी तर बघा या ठिकाणी याला सिलेक्ट करून घ्या, बघा या ठिकाणी ऑफ किंवा ऑन तुम्ही असं करू शकता एनेबल, ठीक आहे। परत शॅडो झाल्यानंतर ग्लो करायचा असेल तुम्हाला नावाला तर या ठिकाणी अशा पद्धतीनं ग्लोसुद्धा करू शकता या ठिकाणी बघा। त्यानंतर परत तुम्हाला बॅकग्राऊंड कलर, आता नावाच्या खाली बॅकग्राऊंड, या ठिकाणी बघा बॅकग्राऊंड, बघा अशा पद्धतीने या ठिकाणी बॅकग्राऊंड आणि इथं कलर आहेत, त्यामध्ये तुम्ही कलर घेऊ शकता हवा तो। या ठिकाणी मी एक एक्झाम्पल म्हणून हा एक कलर घेतो आणि राईट क्लिक, बघा अशा पद्धतीनं हे नाव दिसेल। आता या नावाला मला फिरतं ठेवायचं आहे स्क्रीनवर, एकदा समोरून गेलं पाहिजे हे नाव फोटोच्या, तर कशा पद्धतीनं बघा तर खालच्या बाजूला जी पट्टी आहे नावाची तिला प्रथमतः ओढून घ्या या ठिकाणी अशा पद्धतीनं, आणि त्यानंतर या नावाला या ठिकाणी अशा पद्धतीनं बघा या नावाला अशा पद्धतीनं मी पुन्हा सांगतो, या नावाला इथं शेवटपर्यंत आपल्याला दिसेल असं एवढं घ्या, बघा इथपर्यंत घ्या। त्यानंतर बघा या ठिकाणी चाबीसारखं चिन्ह दिसत आहे डाव्या बाजूला, त्याला टच करा। त्याला टच केल्यानंतर बघा आता हे जे नाव आहे या ठिकाणी तुम्हाला त्याचं टोक दिसत आहे, त्याला धरून अशा पद्धतीनं पुढं पुढं सरकत चला, बघा अशा पद्धतीने याला शेवटपर्यंत घेऊन चला, म्हणजे हे नाव अशा पद्धतीनं पुढं पुढं येईल, बघा शेवटपर्यंत घ्या। आणि परत उजव्या बाजूला वरच्या बाजूला बघा राईट क्लिक आहे, त्याला राईट करा आणि आता बघा हे नाव कसं येतं ते पाहूया आपण। या ठिकाणी बघा उजव्या बाजूला इथं प्लेचं चिन्ह आहे, बघा अशा पद्धतीने हे नाव येईल। तर याच्यात आपल्याला थोडं स्पीड कमी जास्त वाटत असेल तर हे नाव जर आपण अशा पद्धतीने ओढून घेतलं तर याची स्पीड कमी होईल, आणि जर हे नाव छोटंसं केलं याची पट्टी तर हे स्पीड लिहील, बघा हे स्पीड येत आहे, आणि तुम्हाला वाटलं जास्त येत आहे स्पीडनं तर याला काय करा थोडीशी पट्टी ओढून घ्या, आणि अशा पद्धतीनं बघा आता हे नाव अशा पद्धतीनं स्लोली येईल। तर त्यानंतर बघा आता लेअरमध्येच
हँड रायटिंग एक ऑप्शन आहे या ठिकाणी पाचवं आणि शेवटचं. बघा हँड रायटिंगमध्ये या ठिकाणी आता तुम्हाला आता वेगवेगळे या ठिकाणी सिम्बॉल घेता येतील. या ठिकाणी तुम्हाला गोल घ्यायचा आहे, चौकोन घ्यायचा आहे किंवा एखादा बाण दाखवायचा आहे, एखादा भाग तुम्हाला पॉईंट आऊट करायचा आहे. समजा मी बाण घेतो आणि या ठिकाणी बघा मला केक दाखवायचा आहे, तर अशा पद्धतीनं मी त्या त्याला पॉईंट करून या ठिकाणी बघा अशा पद्धतीनं याला दाखवू शकतो. बघा आणि अशा पद्धतीनं बघा हा पॉईंट आपल्याला दिसेल आणि हे नाव पण. त्यानंतर बघा आता आपल्याला आपला स्वतःचा आवाज जर या व्हिडिओमध्ये ॲड व्हॉइसला टच करून या ठिकाणी स्टार्ट म्हणल्यानंतर या ठिकाणी आपला आवाज व्हॉइस रेकॉर्डिंग होईल आणि परत स्टॉप म्हणल्यानंतर आपला आवाज या ठिकाणी रेकॉर्डिंग स्टॉप होईल. चं ऑप्शन पाहूया आपण की बघा आता इथं ॲडिओ ऑप्शन आहे. ॲडिओ व्हॉइसच्या वरच्या बाजूला ॲडिओ, ॲडिओला क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला या ठिकाणी आता म्युझिक द्यायचं असेल किंवा एखादं गाणं सिलेक्ट करायचं असेल या व्हिडिओला, तर या ठिकाणी आपण ते गाणं पण घेऊ शकतो. प्रथमतः आपल्याला अशा पद्धतीनं मी प्लसचं चिन्ह प्लस करून या ठिकाणी याला सिलेक्ट करून घेतो आणि अशा पद्धतीनं बघा आता हे जे आता तयार झालेला जो व्हिडिओ आहे तो वाजून पाहूया अशा पद्धतीनं. आता बघा हे गाणं कुठपर्यंत साऊंड जो म्युझिक घेतलं आहे तो कुठपर्यंत आलेलं आहे बघा, इथपर्यंत आलेलं आहे, याच्याही पुढे येऊ शकतं. अहो तर याच्या पुढं आपण आता मीडियामधून आणखीन फोटो व्हिडिओ सिलेक्ट करून घेऊ शकतो, पण मला एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला एवढंच दाखवायचं आहे. आणि परत या ठिकाणी प्ले करूया आपण उजव्या बाजूला या ठिकाणी प्ले. अशा पद्धतीनं बघा आता दोन फोटोच्या मध्ये तुम्हाला जर इफेक्ट द्यायचा असेल तर या ठिकाणी दोन फोटोच्या मध्ये या ठिकाणी प्लसचं चिन्ह दिसत आहे त्याला प्रथमतः सिलेक्ट करा. अशा पद्धतीनं या ठिकाणी बघा सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आता वेगवेगळे इफेक्ट आहेत बघा. एका एकाला टच केल्यानंतर बघा अशा पद्धतीनं इफेक्ट तुम्हाला दिसत आहेत. मग अशा पद्धतीने वेगवेगळे इफेक्ट आपण देऊ शकतो. त्यानंतर परत प्लसच्या चिन्हाला सिलेक्ट टच करा. टच केल्यानंतर बघा या ठिकाणी वेगवेगळे इफेक्ट या ठिकाणी आहेत, ते आपण या व्हिडिओला देऊयात. ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी मी प्लसच्या चिन्हाला सिलेक्ट करून वेगवेगळे इफेक्ट देत आहे. ठीक आहे, बघा या ठिकाणी अशा पद्धतीनं इफेक्ट. देता येतील आपल्याला बघा अशा पद्धतीनं इफेक्ट देता येतील. आणि व्हिडिओ बघा प्ले करून पाहूया आपण. सुरुवातीचा इफेक्ट बदलायचा असेल तर आपल्याला परत त्या इफेक्टला टच करा. टच केल्यानंतर बघा यापैकी जो इफेक्ट पाहिजे तो या ठिकाणी आपण देऊ शकतो अशा पद्धतीनं. तर मी हा इफेक्ट देतो आणि वरच्या बाजूला राईट क्लिक आणि बघा अशा पद्धतीनं आपला व्हिडिओ तयार होईल. आता बघा याला एक्सपोर्ट कसं करायचं, तर या ठिकाणाहून बॅक यायचं. बॅक आल्यानंतर बघा या ठिकाणी प्रोजेक्ट आपला इथं दिसत आहे, तर याला प्रथमतः सिलेक्ट करून घ्या. सिलेक्ट केल्यानंतर बघा या ठिकाणी हवं तर आपण इथं प्ले करून सुद्धा पाहू शकतो. बघा प्लेचं चिन्ह आहे इथं अशा पद्धतीनं, पण इथं मला शेअरचं चिन्ह दिसत आहे त्याला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघा अशा पद्धतीनं आपल्या पुढं स्क्रीन येईल. त्यामध्ये आता आपल्याला व्हिडिओचं रिझोल्युशन आणि फ्रेम रेट आणि व्हिडिओचं रिझोल्युशन आणि फ्रेम रेट सिलेक्ट करून घ्यावं लागेल. या ठिकाणी मी HD 720 आपल्याला हवी ती ठेवा. मी या ठिकाणी HD 720 ठेवतो आणि फ्रेम रेट या ठिकाणी मी
25 ठेवतो आणि खाली बघा आता बीट रेट आपण या ठिकाणी अशा पद्धतीने कमी जास्त ठेवू शकतो। मित्रांनो व्हिडिओचं रिझोल्यूशन बीट रेट आणि फ्रेम या ठिकाणी आपण कसा असावं यासाठी यूट्यूबला सर्च करून व्हिडिओ पाहू शकतो। यावरती अनेक व्हिडिओ यूट्यूबवरती आहेत ते आपण नक्कीच पहा आणि खालच्या बाजूला अशा पद्धतीनं वरती व्हिडिओ रिझोल्यूशन आणि फ्रेम रेट आणि बीट रेट सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी बघा बीट रेट कमी जास्त केली तर या ठिकाणी व्हिडिओची साईज खालच्या बाजूला पाहू शकता की MB वाढत आहे। मी बीट रेट 10 ठेवतो या ठिकाणी आणि एक्सपोर्टला टच करतो आणि अशा पद्धतीने एक्सपोर्टला टच केल्यानंतर आपला व्हिडिओ या ठिकाणी एक्सपोर्टिंग होत आहे म्हणजे तयार होत आहे तो आपल्या। मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशीच टेक्नॉलॉजी संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।